उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा शहरात ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान सोहळ्याचं आयोजन ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार रवींद्र गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक शिवसेना उपनेते उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील आणि उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. गेल्या 9 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन मिळावा या संस्थे अंतर्गत करण्यात येतो. यात उमरगा लोहारा तालुक्यातील गुणानुक्रमे प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या तसेच 12वीच्या परीक्षेत प्रत्येक शाखेतील प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ज्ञानज्योती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येतं. उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संयोजनातून या भव्य सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील, ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, मोहियुद्दीन सुलतान आदी उपस्थित होते. तर शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, मोहन पणुरे यांसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची लाक्षणिक उपस्थिती होती. तर पोलीस बंदोबस्त यावेळी चोख दिसून आला. प्रतिनिधी वंदना बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा उस्मानाबाद.